मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण इयत्ता 12वीचं स्टेट बोर्डचं इतिहासाचं पुस्तक बघतोय. आपला टॉपिक आहे युरोपीय वसाहतवाद. बरेच जण म्हणतील आपल्याकडे हे सिलेबस मध्ये आहे का. याच्यातलं तुम्ही हे लेक्चर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सरळ सेवेला, राज्यसेवेला, कंबाईनला, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या याचा जो बेस आहे तो कामाला येणार आहे. सरळ सेवेला तर डायरेक्ट प्रश्न आलेलेच आहे, याच्यावर कसे प्रश्न आले, काय आले ते सगळे बघणार आहोत आपण. थोडासा नवा टॉपिक आहे. जॉर्ज वॉशिंग्टन तुम्हाला माहिती ना, हे नाव ऐकलंय ना जी के मध्ये. बस तेवढं ऐकलं असेल तरी लक्षात घ्यायचं की यस, हे आपल्या कामाचं आहे, हे आपल्या कामाचं आहे. आता युरोपीय वसाहतवादामध्ये काय काय आपल्याला बघायचंय, बघा आपल्याला थोडंसं ना थोडंसं करंट अफेअर्सला सुद्धा याचा फायदा होईल. राज्यसेभेचे, कंबाईनचे किंवा सरळ सेवेचे विद्यार्थी, करंट अफेअर्सला बघा वसाहतवादाचा अर्थ आणि स्वरूप काय ते आम्हाला माहीत आहे. एक जनरल, एक चांगला विद्यार्थी म्हणून तुम्हाला वसाहतवाद म्हणजे काय ते माहीत असलं पाहिजे. वसाहतवाद का उदयाला आला, मग त्याचे परिणाम काय झाले हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि युरोपामधला वसाहतवाद तो अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आशिया, आफ्रिका हे सगळे खंड आपल्याला समजून घ्यायचे. आणि मला वाटतं हे समजणं गरजेचं आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी. आता बघा पहिला मुद्दा या ठिकाणी जर बघितला तुम्ही तर वसाहतवाद कशाला म्हटलं गेलं, व्याख्या आधी लक्षात घ्या. वसाहतवादाची एक व्याख्या केली साधी सोपी, की जे प्रगत देश आहे त्यांनी काय केलं, आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेतला आणि त्यावर आपलं राज्य स्थापन केलं, याला म्हणायचं वसाहतवाद. म्हणजे मी पॉवरफुल आहे, माझ्याकडे ताकद आहे, पैसा आहे, सगळं आहे, मी एखाद्या ठिकाणी जाणार, हल्ला करणार किंवा कोणते तरी वेगवेगळे हल्ला, म्हणजे काही असं लढायाच झाल्या पाहिजे असं काही नाहीये. वेगवेगळ्या मार्गाने जाऊन त्या भूमीवर ताबा मिळवणार, तिथे माझं राज्य स्थापन करणार, माझी चालती राहणार त्या ठिकाणी, ते झालं वसाहतवाद. तो झाला वसाहतवाद. वसाहतवादाची व्याख्या मला वाटतं. आता हा वसाहतवाद म्हणजे काय, एक साम्राज्यवादाचा आहे एक प्रकार आहे. साम्राज्य, आमचं साम्राज्य असलं पाहिजे, आमची सत्ता असली पाहिजे, त्यांचा हा प्रकार आहे. मग इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन इत्यादी देशांनी काय केलं, या खंड बघा, हे हे प्रगत देश का प्रगत झाले, इकडे शोध लागले, यांच्याकडे क्रांती झाली आधी म्हणून हे प्रगत झाले. प्रगत काय आपोआप होत नसतं, बाहेर गेले, शोधक शोधा हे केलं, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया वगैरे या खंडामध्ये तिथे कब्जा केला, वसाहती स्थापन केले, आपले राज्य आणले त्या ठिकाणी. आता तुम्ही म्हणाल या वसाहती स्थापन करून मग यांना फायदा काय व्हायचा, तुमच्या मनात आलं पाहिजे ना हे. भारत ही ब्रिटिशांची वसाहत होती, ब्रिटिश पॉवरफुल होते, भारतात आले, भारतावर राज्य केलं, त्यासाठी केलं, याच्यासाठी केलं की वसाहतीमधला कच्चा माल आपल्या देशामध्ये न्यायचा, पक्क्या मालासाठी त्या वसाहतीचा बाजारपेठ म्हणून वापर करायचा, प्रमुख लक्षण किती जण कळालं. मी जे बोलतोय, मी जे शिकवतोय, किती जणांच्या डोक्यात पक्क घुसतंय, तर तुम्हाला फायदा होणार आहे सगळीकडेच, सगळीकडेच फायदा होणार आहे. म्हणजे वसाहतवाद फक्त निव्वळ राजकीय आणि आर्थिक गुलामगिरी तयार करतो असं नाही, मानसिक सुद्धा गुलामगिरी आहे. तुम्ही कोणाच्या तरी वर्चस्वाखाली जाताय, ज्यांच्याकडे वसाहत तिथलचे लोक, म्हणजे इथे गुलामगिरीचा विषय आहे. श्रेय वंशश्रेष्ठतावादी विचारसरणी आहे, वागणूक आहे, आणि ज्या देशावर ते राज्य करतायत त्या देशातल्या लोकांमध्ये न्यूनगंड तयार होतोय, ते स्वतःला कमी समजायला लागतायत. आपण बघा ना, आपल्यामध्ये एखादा भारी आणि एखादा हलका आहे, हलक्यामध्ये लगेच त्या ठिकाणी कुठेतरी वाटतं की नाही आमचा असं, आमची संस्कृती हलकी, आमचा इतिहास कमी बनाचा आहे, असं त्यांना वाटायला लागतं. एका शतकामध्ये एवढा साम्राज्य विस्तार केला की त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही असं म्हटलं जाऊ लागलं. आता हे सूर्य न मावळणे म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पृथ्वी गोल आहे हे तुम्हाला माहीत असेल ना, तर मग हे लवकर काय, पृथ्वी गोल म्हणजे एवढं पसरलंय ते की भाऊ, या पूर्वेकडच्या टोकाकडे दिवस उगवला तेव्हा तिकडे जरी अंधार असला एका टोकावर दिवस आहे, तिथे यांचीच वसाहत, गोल घेराच घातला यांनी असा कार्यक्रम होता. एवढा मोठा भूप्रदेश त्यांच्या कब्जात होता हे माहीत असलं पाहिजे. 15व्या शतकामध्ये युरोपामध्ये व्यापारी क्रांती घडून आली, हे आलं कुठून, व्यापारी क्रांती. व्यापारी क्रांती कशाला म्हणायचं, दर्यावरती होते, नवीन जलमार्गाचा शोध घेतला, पारंपरिक व्यापार पद्धतीमध्ये बदल झाला, जगभरामध्ये आपले पाय रोवले, व्यापारी क्रांती. मग आता वसाहतवादाचा अर्थ आणि स्वरूप काय होतं, कशा पद्धतीचं, म्हणजे वसाहतवाद आलं कुठून, धाडसी कृत्य, कृत्य संपादन करणे, अज्ञात भूमीचा शोध घेणे, धर्माचा प्रसार करणे, सोन्याच्या खाणी शोधणे, अशा कारणांनी युरोपियन लोक जगभर पोहोचले, व्यापार वाढला, स्पर्धेचा उदय झाला, आणि जिथे स्पर्धा आहे तिथे प्रगती आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आले म्हणजे तुम्ही प्रगतीच्या दिशेने निघाले. तुम्ही यशस्वी हो की अयशस्वी हो, प्रगती मात्र तुमची होणारच आहे. मग युरोपियन व्यापारी जिथे गेले तिथे त्यांनी काय केलं, वसाहती स्थापन केली.
त्यामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. युरोपीय लोक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे गेले. त्यांना राहण्याला अनुकूल तिथे हवामान, यांनी हेही बघितलं की हवामान चांगलं आहे का, काही ठिकाणी अनुकूल असेल नसेल, त्यांनी हे केलं. युरोपियन लोकांनी स्थानिकांना हुसकावून लावलं, चलो भागो. हा, लोकांचं मानसिक खच्चीकरण केलं. आणि त्यामध्ये इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, पीडीएफ, पीडीएफ माहिती नाही भारतामध्ये कोणत्या क्रमाने हे आले होते युरोपियन, तो क्रम ते पॉवरफुल होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये इंग्लंडचा व्यापार औद्योगिक क्रांतीमुळे भरभराटीस आला. बघ, आरमारी सामर्थ्याच्या जोरावर इंग्लंडने आशिया असेल, आफ्रिका असेल या खंडातील राष्ट्रांवर आपलं वर्चस्व स्थापन केलं. कशा जोरावर? आरमारी सामर्थ्य म्हणजे काय? लक्षात येतं, समुद्रावर आमचं राज्य आहे, जहाजांमध्ये आमची प्रगती झाली आहे, हे फार महत्वाचं होतं. मग त्यांनी काय केलं? व्यापार केला, व्यापारातून नफा कमवला, त्या नफ्याची गुंतवणूक केली. गुंतवणुकीसाठी मग वसाहत पाहिजे, वसाहतीची व्यापार पाहिजे, त्याच्यातून नफा, आणि ते नफा पुन्हा दुसऱ्या ठिकाणी गुंतवायचा. गुंतवणुकीचा राजमार्ग तुम्ही ऐकत असाल, गुंतवणूक ज्याला जमली तोच पैसा काही पटीने वाढवतो. आणि यांनी तेच केलं. आज शेअर मार्केट आहे, तेव्हा शेअर मार्केट नव्हतं, पण हे शेअर्स घ्यायचे आपले, आशियातले, आफ्रिकामधले हे तुकडे गिळंकृत करायचे, तेच त्यांचे शेअर्स होते त्या काळात. मग औद्योगिक क्रांती जी झाली ना, तिच्यामुळे वसाहतवाद उदयाला आला. मग औद्योगिक क्रांती काय? आधुनिक यंत्र सामग्री आली, उत्पादन वाढले, त्याच्यातून औद्योगिक क्रांतीचा उदय. उत्पादन, यंत्र, त्याच्यातून उद्योग. मग देशांतर्गत बाजारपेठ आहे, पण तिथे घेणारे लोक आहे का? तेवढे नाही. मग बाहेर जाऊन विकलं पाहिजे ना, म्हणजे आम्हाला पैसा भेटेल, नफा भेटेल. मग यांनी ते नव्या बाजारपेठा शोधल्या, त्याच्यातून बऱ्याच गोष्टी. मग कच्च्या मालाची गरज होती, हे वाढला कुठून? हा, वसाहतवाद का उदयाला आला ते समजून घेण्याच्या गोष्टी ते समजून घेण्यासाठी हे गरज आहे. कच्च्या मालाची गरज होती यांना, स्वतःच्या मालाचा उत्पादन खर्च कमी ठेवणं आवश्यक होतं यांना. मग स्वतःची मक्तेदारी तयार झाली पाहिजे. मक्तेदारी म्हणजे आम्ही सांगू त्या किमतीला आम्हाला विका. आमच्या भारतात काय केलं? यांनी चहा पाहिजे, कॉफी पाहिजे, कापूस पाहिजे, आम्हाला पाहिजे. आम्ही ज्या म्हणजे तसं तेव्हाचं आणि आताचं लय फरक नाही, आताही तुलना करायला नको, पण तशी तुलना करावीशी वाटते. असं कार्यक्रम आहे कापसाचा, कांद्याच्या भावाचा. म्हणजे आम्ही सांगू त्या भावात आम्हाला द्या, शेतकऱ्याच्या हातात आजही काही आहे का? नाहीये. म्हणजे अजून एवढे वर्ष झाले, 75 वर्ष आपण म्हणतोय, काय शेतकरी कुठे सुखी झालाय आपल्याकडचा? मला तरी माझ्या मनातली ती घंटा आहे. तुमचा विचार वेगळा असू शकतो. मालाचा उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून कच्चा माल स्वस्त किमतीत मिळवायला लागले, आणि वसाहतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी यांना हे सगळं आवश्यक होत. अतिरिक्त भांडवल असेल, औद्योगिक क्रांती झाली, युरोपमध्ये भांडवलदार वर्ग अधिकच श्रीमंत व्हायला लागला, त्यांच्याकडे पैसा यायला लागला. मग तो पैसा गुंतवायचा कुठं? सुरक्षित बाजारपेठा पाहिजे. मग त्यांनी या वसाहती, अप्रगत वसाहती, तिथे बाजारपेठा, तिथे भांडवल गुंतवायला सुरुवात केली. खनिजांचे साठे त्यांना सापडायला लागले, सोने, हिरे, चांदी, आफ्रिका खंडामध्ये, आशिया खंडामध्ये. त्यामुळे त्यांना त्याचं आकर्षण होतं, भौगोलिक महत्व होतं. मोक्याच्या स्थानावर बऱ्याचशा बाबी होत्या. सिंगापूर असेल, अंदमान निकोबार असेल, जिब्राल्टर, माल्टा यासारखे काही बेटं वगैरे जे की त्यांना कामाची वाटले, त्यांनी ते कब्ज्यात घेतले, वर्चस्व तयार केलं, मजूर उपलब्ध व्हायचे इकडे. पुढे गुलामांचा व्यापार आपण बघितला, आफ्रिकेमधला वगैरे तो वाढीस लागला, हे सुद्धा याच्यातला एक भाग आहे. वंशश्रेष्ठत्वाची कल्पना ही फार महत्वाची होती, जे मानसिक म्हणतो का आम्ही ती. ख्रिस्ती धर्म, आता यांचा धर्म हे जे काही वाढले युरोप म्हणजे तिथे ख्रिस्ती धर्म होते. यांचं यांना वाटायला लागलं आमचा ख्रिश्चन धर्म सर्वश्रेष्ठ आहे, आम्हाला आमचा धर्म आता सगळ्या जगात न्यायचा आहे. तिथून तो वंशश्रेष्ठत्ववाद आहे. आणि मग ही जे वसाहतीवाद आहे, त्याचे परिणाम काय झाले? वसाहतवादाचे इफेक्ट काय झाले? आशिया आणि आफ्रिका खंडातल्या लोकांचं सगळ्यात महत्वाचं झालं आर्थिक शोषण. स्वातंत्र्य गमावले, दरिद्री झाले हे लोक. वसाहतवादाच्या विघातक परिणामांच्या जोडीला वसाहतवादामध्ये काही विधायक गोष्टी घडल्या हे माहीत असलं पाहिजे. मग त्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जागृती तयार झाली, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आधुनिक जीवनमूल्य मात्र या ठिकाणी परिचित होत आहेत. हा एक पॉझिटिव्ह बदल आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, अरे आमच्याकडे लय भारी होतं, लय असे स्वर्गीय सुख होतं, तसं नाही आहे. आपल्याकडे काय हाल चालले होते आपल्याला माहिती आहे. आल्यामुळे काही गोष्टी चांगले घडले तोही एक मुद्दा आहे. कायद्याचं राज्य आलं, न्यायव्यवस्था आली, सर्वांसाठी शिक्षण आलं, हे सगळे विचार तिकडूनच आले. नाहीतर आमच्याकडे ते गाडगं गळ्यात लटकवून ते थुंकवायला ते गाडगं असायचं.
पाठीमागे ती बोराडीची झाप असायची काय, तर तुझं पाय लागले हे भिकारचोट उद्योग केले आमच्याकडच्यांनी काय, एवढी ध्यानावर होती का आपली, म्हणजे काही गोष्टी चांगले झाले म्हणजे मग ते आता माझ्याकडून निघून गेलं हे भिकारचोट वगैरे आय होतेच काय बेकार प्रथा होत्या आपल्याकडे, तर तुम्ही दलित आपण जे समाज म्हणतो किती बेकार अन्याय झाला यांच्यावर, लय डेंजर म्हणजे ते शब्द त्याला शब्द नाहीच आपल्याकडे, इतकं बोगस काम ते होतं याच्यातून ते त्या गोष्टी फार चांगले झाले असं मी म्हणतो, वसाहतवाद त्याच्यातून स्वातंत्र्याची चळवळ, त्याच्यातून स्वातंत्र्याची चळवळ। या ठिकाणी तुम्हाला हा नकाशा बघायचा आहे, नकाशाही पुढे येईल युरोपीय वसाहतवाद, मग अमेरिकेमध्ये नेमकं कसं घडलं हो आम्हाला समजून घ्यायचं, मजा येते मला हे फक्त परीक्षेला जसं तसं येईल असं मी म्हणत नाही, हे तुम्हाला आजचं चालू घडामोडी शिकताना सुद्धा कामाला येते, तुम्ही न्यूज बघतात आंतरराष्ट्रीय न्यूज बघतात तेव्हा तुम्हाला हे कामाला येतं लक्षात ठेवा, तेव्हा तुम्हाला हे कामाला येतं आणि आलंच पाहिजे, आलंच पाहिजे। आता अमेरिकेतील वसाहतवादाचा अभ्यास करताना काय, तर जे बलाढ्य युरोपियन राष्ट्र आहे त्यांनी अन्य दुर्बल राष्ट्रांवर आपलं प्रभुत्व स्थापन करून वसाहतींना राजकीय गुलामगिरीमध्ये, म्हणजे अमेरिकाही तेव्हा गरीब होत ते लक्षात घेण्यासारखं आहे की अमेरिका सुद्धा तेव्हा गरीब होत ते लक्षात घेण्यासारखं आहे, मूळ रहिवाशांच्या जमिनी यांनी बळकवल्या युरोपियनांनी, मेक्सिको पेरी पेरू येथील स्थानिकांची राज्य यांनी नष्ट केली, गुलामगिरी त्यांच्यावर लादली आणि मग युरोपियन राष्ट्रांमध्ये वसाहती स्थापन झाल्याची स्पर्धा सुरू झाल्यावर पोर्तुगाल स्पेन या देशांनी सुद्धा पुढाकार घेतला, पोर्तुगालने अमेरिकेतील ब्राझील सारख्या ठिकाणी कब्जा करायला सुरुवात केली। पण तुम्हाला असं वसाहतवादात वगैरे जायचं नाही, तुम्हालाही वर्चस्व गाजवायचंय आजच्या काळात, स्वतःला भक्कम करायचंय, तर तुम्ही कट्ट्यावर आले पाहिजे, एकच कट्टा अभ्यास कट्टा तुमच्याकडे असला पाहिजे, विविध परीक्षांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे, ग्रामसेवकचा अभ्यास करता येईल त्याची बॅच आहे, जिल्हा न्यायालय भरतीची बॅच या ठिकाणी आहे, आरोग्य सेवक आरोग्य सेविका आहे, कृषी सेवक आहे, खाकी बॅच आहे, तलाठीचा बेसिक कोर्स या ठिकाणी आहे, सरळ सेवेची सुपर बॅच आहे, दारूबंदीची बॅच या ठिकाणी तुमच्या समोर आहे हे लक्षात ठेवा। आता या ठिकाणी ते देश स्पेनला स्पेन काय करतोय मेक्सिकोला ताब्यात घेतोय, अरे मेक्सिकोमध्ये काय सोन्याचे साठे, हे सोनं सापडतंय अमेरिकेच्या भूमीवर, ऊस आणि तंबाखू पिकवण्यासाठी हे स्पॅनिश लोक आफ्रिकेतून गुलाम आणतात, भूमी अमेरिकेची आहे, मजूर आफ्रिकेचं आहे, राज्य स्पॅनिशचं आहे, म्हणजे बघा बरं हा गेम कसा भारी आहे, पेरू मेक्सिको व्हेनेझुएला इथे सोन्या चांदीचे साठे सापडले, स्पेनने शेतीपेक्षा सोने मिळवण्यावर लक्ष देतात, शेती सोडा हो सोनं भेटलंय सोनं, स्पेन या स्पेनचं बोलतोय मी, स्पेनने अमेरिकेत कसं हे केलंय, दक्षिण किनाऱ्यावर जात आहेत प्रभुत्व स्थापन करतायत, फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश स्पॅनिशच्या ताब्यात आहे, अमेरिकेमध्ये मुळामध्ये रेड इंडियन लोक होते, रेड म्हणजे काय लाल नाही बरं, पण त्यांना नाव होतं रेड इंडियन, आफ्रिकेतून आणलेले गुलाम होते, त्यांच्याकडून शेती यांनी करायला सुरुवात केली, शेतीबरोबर खाणीमधून अफाट अशी खनिज संपत्ती त्यांना मिळायला लागली, अमेरिकेतल्या 13 वसाहती कोणत्या होत्या त्या लक्षात घ्या जरा, एक जनरल माहीत असावं, जनरल हा तू या ठिकाणचा हा नकाशा इथे बघताय तुम्ही, बघा इथे खाली तुम्ही जॉर्जिया बघतायत, आता हे सध्याचे इथे 50 स्टेट्स आहेत त्याच्यात हे आहेत, सवाना चार्स्टन दक्षिण कॅरोलिना न्यूबर्न उत्तर कॅरोलिना व्हर्जिनिया, तुम्ही बघताय व्हर्जिनिया तंबाखू आपल्याला माहिती आहे, इथूनच आली ती व्हर्जिनिया आपल्याकडे लक्षात ठेवा, ती कृषीवाल्यांना कामाला येईल, ॲनॅपोलिस मेरीलँड डेलावेअर न्यू जर्सी तुम्ही आता या, न्यूयॉर्क काय अमेरिकेमधली अत्यंत महत्वाची सिटी आहे, पेनिसिल्व्हिया फिलाडेल्फिया न्यू हॅवन हे न्यूयॉर्क बघतायत, कनेक्टेड रोड आयलंड, ते रोड आयलंड नावाचा आपल्याकडे कृषीमध्ये आपण अभ्यासले काय कशाची जाते रोड आयलंड, इथूनच आली मॅच्युसेट्स आहे प्रॉव्हिडंट बोस्टन टी पार्टी तुम्हाला माहिती आहे, इथे ती क्रांती घडली होती, इथलची स्पोर्ट्स माऊथ आहे न्यू हॅम्प सायर आहे, 13 वसाहती होते अमेरिकेमधल्या, म्हणजे इथे या ठिकाणी यांची चाललेली होती लूट लक्षात ठेवा। स्पेन आपला कारभार चालवत आहे, गव्हर्नरांना नेमतंय, स्पेनचा राजा आहे, सर्व सत्ताधीश आहे, काउन्सिल ऑफ द इंडीज या संघटनेद्वारा सत्ता राबवण्यात येते आहे, म्हणजे त्यांनी एक संघटना स्थापन केली, ती संघटना राबवती ती सत्ता त्या अमेरिकेमधली, व्यापार सांभाळते, कच्चा माल स्पेनला नेते, त्यापासून म्हणलेला पक्का माल वसाहतीच्या बाजारपेठेमध्ये विकते, राजाला नफा होतोय, स्पेनची भरभराट होते आणि मग म्हणाला पाणी येतंय आपल्या येतं ना, कुद्रे आजूबाजूचा चांगला प्रगती करायला लागले, आपल्या वाटतं अरे आपलं असं काहीतरी झालं पाहिजे, चांगलं ते आलं पाहिजे वाटलं पाहिजे प्रगतीची ते लक्षणं आहे, मग इंग्लंड हॉलंड फ्रान्स यांनी सुद्धा आपल्या वसाहती इथे स्थापन करायला सुरुवात केली की हम भी किसी से कम नाही, मग
इंग्लंडची राणी होती एलिझाबेथ पहिली, हिच्या काळामध्ये सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले. अरे हे स्पॅनिश एवढे काही करतायत, मग आम्ही काय, आम्ही काय, आम्ही काय कमी आहे कोणापेक्षा? ही राणी एलिझाबेथ परवानगी देते, जा म्हणते शोधा जरा नवीन, काहीतरी करा तुम्ही सुद्धा. पहिल्या काळामध्ये व्यापारी नफ्याच्या जोडीने हे राष्ट्र स्वराष्ट्राचे हित हे उद्दिष्ट त्यांनी जोडलेलं होतं. 1496 मध्ये जॉन कॅबर्ट याला इंग्लंडने अमेरिकन भूमीवर वसाहती स्थापण्याची परवानगी दिली. परवानगी लागायची आपल्या आपल्या देशाकडून, की बापा कर तू तिथे सुरुवात कर, आणि त्याच्यातलं काहीतरी आम्हालाही दे, कर त्याचा खरंच द्यायचा होता तो. त्याने उत्तर अमेरिकेमध्ये इंग्लंडचे बस्तान बसवले. इसवी सन 1607 मध्ये जेम्स नदीच्या काठावर जेम्स टाऊन ही वसाहत उभारली. ब्रिटिशांची वसाहती हा ही 1607 मधली जेम्स टाऊनची, म्हणजे अमेरिकेमधल्या सुद्धा सगळ्या वसाहती काही एकट्याचे स्पॅनिशच्या नाहीये, ते लक्षात घ्या. पुढे व्हर्जिनिया हे त्याला नाव आहे, म्हणजे व्हर्जिनिया वसाहत ब्रिटिशांनी वसवली होती. पुढील काळात उत्तर अमेरिकेतल्या न्यू इंग्लंड पासून ते कॅरोलिना पर्यंत इंग्रजांच्या वसाहती स्थापन होत गेल्या, हे लक्षात ठेवा. इंग्लंडने वसाहतीची नाकेबंदी करण्याचं धोरण ठरवलं, जल वाहतुकीचा कायदा केला. मक्तेदारी बघता, म्हणजे तुम्हाला त्या आमच्या पाण्यातून जायचं अमेरिकेच्या, तर ब्रिटनची परवानगी असली पाहिजे, नाहीतर इथून जहाजं न्यायचे नाही. मक्तेदारी त्यांची. 1765 ला कायदा केला, वस्तूवर स्टॅम्प ड्युटी बंधनकारक, म्हणजे या ड्युट्या ड्युट्या हे सगळे कर पद्धती आणली त्यांनी 1765 मध्ये यांनी केलं, त्यामुळे वस्तूच्या किमती वाढल्या. स्टॅम्प ऍक्टद्वारे लादल्या गेलेल्या करास आणि इंग्लंडने अमेरिकेतील त्यांच्या वसाहतीवर घातलेल्या इतर निर्बंधांना व्हर्जिनिया असेल, मॅच्युसेट्स असेल, या वसाहतींनी प्रथम विरोध केला. मॅच्युसेट्स मधील बोस्टन शहरामध्ये 5 मार्च 1770 रोजी ब्रिटिश सैनिकांच्या गोळीबारामध्ये काही लोक ठार झाले. बोस्टन मध्ये असंतोष वाढला आणि मग तिथे एक महत्वाची घटना घडली. बोस्टन मी तुम्हाला वरती बोललो होतो. 1773 ला काय घडतंय बघा या बोस्टन मध्ये. आता आमचा येणारे जॉर्ज वॉशिंग्टन वगैरे सगळं, म्हणजे या मग वसाहती आम्ही स्थापन करतानाही बघतोय, या वसाहतीचं स्वातंत्र्य मिळताना सुद्धा आम्हाला बघायचंय. स्वातंत्र्याची मागणी करतायत 1773 मध्ये. ब्रिटिशची संसद अमेरिकेतली वसाहतीमध्ये चहा विकण्याची मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीला देते, की भाऊ एवढी एकच कंपनी जिला आम्ही परवानगी दिली, बस दुसऱ्यांना नाही. मग हे निर्बंध इंग्लंडने रद्द करावे, वसाहतीनं त्यांचा राज्य कारभार करण्याची स्वायत्तता द्यावी, आमचा कारभार आम्ही करणार. नागरिक मागणी करायला लागले, नागरिकही किती आता नागरिकही हुशार व्हायला लागले, सावली पडली यांची त्यांच्यावर. इंग्लंडने नकार दिला, वसाहतीच्या लोकांनी इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकला, की चलो आम्ही नाही वापरणार तुमचं हे काही, आम्ही नाही वापरत तुमचं, तुमच्या घरी, आमचं आमच्या घरी. 1773 बोस्टन बंदर आहे, स्थानिक जनता निषेध दर्शवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीकडून जे काही आलेलं आहे का ते चहाच्या पेट्या समुद्रामध्ये फेकतायत, की घ्या तुमच्या पेट्या, तुम्हाला बोस्टन टी पार्टी निषेध करतायत, बहिष्कार टाकतायत, की आम्हाला नाही चालत तुमचे काही. आणि मग या पार्श्वभूमीवर अमेरिकेतली जी ब्रिटिश वसाहतींची सभा होती कॉन्स्टिट्युएंट काँग्रेस, तिची निर्मिती यांनी केली. 1774 मध्ये फिलाडेल्फिया येथे वसाहतीचं अधिवेशन भरलं, लोक एकत्र यायला लागले. नव्हती लोकशाही तरी लोक एकत्र येत होते, बघा आज तर लोकशाही हो तरी कधी कधी एकत्र यायला प्रॉब्लेम येतो. त्यांनी ब्रिटनमधील मालाच्या आयात निर्यातीला विरोध केला आणि ब्रिटिश माल वापरू नये असा निर्णय घेतला. यातूनच अमेरिकेतील वसाहतींनी वसाहतवादाविरुद्ध लढा पुकारला. वसाहतवादाविरुद्धचा लढा आहे अमेरिकेतल्या वसाहतींचा, सामान्य जनतेचा. 13 वसाहती एकत्र आल्या आणि आम्ही स्वतंत्र झालो हे जाहीर करून टाकलं त्यांनी. 4 जुलै 1776 रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला. आम्हीच आमचं सरकार असं जे म्हणतो ना मी आता, ते आम्हाला दुसरं कोण स्वातंत्र्य देणार, आम्हीच करणार. आमचा जाहीरनामा तयार केला थॉमस जेफरसनने. जीवन जगणे, स्वातंत्र्य, आनंद मिळवणे हे मानवाचे 3 निसर्गसिद्ध हक्क असल्याची व ती कोणाला हिरवून घेता येणार नाही, थॉमस जेफरसन म्हणतोय. आणि हे नंतर हे तत्व जगाला मान्य झालं. अमेरिकेच्या राज्यक्रांतीतून आम्हाला हे भेटलं, जीवनाचं स्वातंत्र्य भेटलं. स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, नागरिकांमध्ये आणि सैन्यामध्ये लढाया होत होत्या. ब्रिटिश सैन्याचा शॅराटोगा या ठिकाणी शेवटचा निर्णायक पराभव आहे. फ्रेंच सुद्धा अमेरिकांना मदत करतायत. 1779 मध्ये स्पेन जे आहे अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरत आहे आणि वसाहतीचा प्रमुख सेनापती आहे जॉर्ज वॉशिंग्टन, जो इंग्रजांचा पराभव करतोय. म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन आला कुठून, तो का महत्वाचा आहे आम्हाला आता कळायला लागलंय, आम्हाला आता कळायला लागलंय, बरोबर. आणि ते कळणं गरजेचं आहे.
महत्वाचं यार, भारी यार. हे इतिहास म्हणजे हा थोडासा जगाच्या इतिहासाकडे आपण बोलतोय, पण जगात आधी काय घडलं होतं आणि नंतर ते भारताकडे कसं वळलं हे समजून घेण्याची गरज आहे आपल्याला. इंग्रजांचा सेनापती आहे लॉर्ड कॉर्नवालिस. काय करतोय हा कॉर्नवालिस, म्हणजे हा आपल्याकडचाच तो, तिकडे आधी त्याने उद्योग केले होते. हे 19 ऑक्टोबरला शरण येतोय, अमेरिका स्वतंत्र होते, मानवाचे निसर्गसिद्ध हक्क नाकारणाऱ्या राज्यकर्त्याविरुद्ध लढलेली जनता त्यांना तो हक्क असतो हे जगाला दाखवून देते आहे. आणि राजाविना राज्य ही अमेरिकेने जगाला दिलेली एक महत्वाची देण. मग त्याच्या आधी काय वाटायचं लोकांना की अरे राजाच असला पाहिजे तरच राज्य चालतं, राजाची गरज नाहीये, नागरिकांनी लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेलं सुद्धा राज्य असू शकतं, राजाविना राज्य असू शकतं अमेरिकेची देणगी. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. अमेरिकेजवळ कॅनडा प्रदेश होता. 1763 पॅरिस तहानुसार इंग्रजांकडे गेला, पुढे कॅनडाला संघराज्याचा दर्जा दिला आणि इंग्लंड सारखी द्विगृही संसद सुद्धा दिली. मग म्हणजे कॅनडा ही कशा पद्धतीने स्वतंत्र होत आहे ते लक्षात घ्या. आता ऑस्ट्रेलियामध्ये काय झालं, न्यूझीलंडमध्ये काय झालं माहिती आहे बरोबर काय? ऑस्ट्रेलियाचा इतिहास काय म्हणतोय, न्यूझीलंडचा काय म्हणतोय? बेट आहे म्हटले तर बेट आहे, म्हटले तर बेट आहे, पण महत्वाचे ना. 1800 शतक हे ऑस्ट्रेलिया खंड आहे. इंग्लंडमधून हद्दपार केलेले गुन्हेगारी यांची पहिली वसाहत इथे, गुन्हेगारांची वसाहत ज्यांना ब्रिटिशांमधून काढून दिलं इंग्रजांनी ते गेले या बेटांवर आणि तिकडे त्यांनी वसाहत केली. 19व्या शतकात ऑस्ट्रेलियामध्ये इतर स्वतंत्र प्रदेशांचं वसाहतीकरण झालं. टॅस्मानिया बेट आणि न्यूझीलंडमध्ये वसाहती स्थापन केल्या गेल्या. 1900 मध्ये टॅस्मानिया बेट ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत अंतर्भूत झालं, स्वयंशासित झालं आणि ऑस्ट्रेलियाचं ती प्रजासत्ताक असं राज्य तयार झालं. हे टास्मानिया नावाचं बेट आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियन कोण आहेत कळतंय का? कोण आहे ऑस्ट्रेलियन, त्यांचे पूर्वज कोण आहे, ते क्रिकेट एवढं भारी का खेळतात हे तुम्हाला आता कळायला लागलं असेल, हे तुम्हाला आता कळायला लागलं असेल. गेले कुठून, म्हणायला गुन्हेगारांची ही वसाहत होती पण त्यांची आता सध्या ते खतरनाक झाली. ते इंग्लंडच्या राजाने ऑस्ट्रेलियातील राजप्रतिनिधी गव्हर्नर जनरलची नेमणूक केली. ऑस्ट्रेलियामध्ये युरोपियन नागरिकांना स्थलांतरित म्हणून जाण्याची परवानगी होती, म्हणजे युरोपियनच गेलेले तिकडे, लक्षात ठेवा. ते भेटांवर न्यूझीलंडला साम्राज्याअंतर्गत स्वयंशासित देशाचा दर्जा 1907 मध्ये भेटतोय. न्यूझीलंडमधील वसाहतींनी लोकशाहीचा अवलंब केलाय. बघा न्यूझीलंडमध्ये लोकशाही, सार्वत्रिक मताधिकार, सरकारी मालकीची रेल्वे, आग, अपघाताचा विमा, निवृत्ती वेतन, कामगारांना जखमी मृत झाल्यास नुकसान भरपाई, हे न्यूझीलंडमध्ये 1900च्या आधी राबवलं गेलं. भाऊ आम्हाला आता माहित व्हायला लागले, अजून आम्हाला विमा काय कळत नाही लवकर, अजून आम्हाला टर्म इन्शुरन्स काय, मेडिकल क्लेम काय आम्ही काढत नाही अजून, किती कुठे आपण, कधी घडलंय. बरं चला, तुम्ही म्हणाल ते लय झालं बाहेरचं, आता आपल्या जरा जवळजवळ या, जरा आपल्या शेजारी बाहेर चला, आशियामध्ये चला. इतर युरोपियन वसाहतवाद्यांच्या आक्रमणापासून वसाहतींचं संरक्षण करायचं होतं, सीमावर्ती प्रदेशामध्ये व्यापाराचा विकास करायचा होता आणि स्वार्थ साधायचा होता. सगळ्यात महत्वाचं आपलं स्वतःचं पोट भरायचं होतं, भलं करायचं होतं. म्हणून इकडे सुटले ते सुसाट आशियामध्ये म्यानमारमध्ये आले. भारताचं ईशान्येकडचं हे राष्ट्र आहे म्यानमार. त्याचं आधीचं नाव बर्मा होतं, ब्रह्मदेश होतं ब्रिटनचे, बरं ब्रिटनवाले हे ब्रिटिश. नैसर्गिक संपत्ती, बाजारपेठेची उपलब्धता हा सगळ्यात मोठा तिथलचा मुद्दा होता की त्याच्यावर आम्ही गेलो पाहिजे. कारण एखादी एखादी वसाहत स्थापन करायची म्हणजे का करायची, काहीतरी फायदा झाला पाहिजे, खडका घेऊन धडका मारण्यात मजा नाहीये, काहीतरी पाहिजे ना, तिथे निसर्ग आहे. काल आपण एक चालू घडामोडीचा कशात तरी प्रश्न बघितला की सगळ्यात जास्त हत्ती असलेला देश म्यानमार. म्यानमारमधील राज्यकर्ते 1760 पर्यंत म्यानमार एकछत्री अंमलाखाली आणला होता राज्यकर्त्यांनी, म्हणजे 1760 पर्यंत पूर्ण म्यानमार जिंकून घेतला. 1900व्या शतकामध्ये मणिपूर जिंकलं, आसामवर धडक मारली. इंग्रजांच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा होती. राज्यकर्ते बरं का, राजे ते राजे, इंग्लंडने राजे राजे. पुढे भारताचा गव्हर्नर आयमहास्ट याने म्यानमार विरुद्ध युद्ध पुकारले. 2 वर्ष चालले, पहिले ब्रह्मयुद्ध आपण त्याला म्हणतो. रंगून जिंकून घेतलं इंग्रजांनी आणि इंग्रज म्यानमारचे राज्यकर्ते यांच्या तह झाला. म्यानमारकडून इंग्रजांनी मणिपूर परत घेतलं. म्यानमारचा किनारी प्रदेश आणि तेथील जंगल खनिज इंग्रजांच्या ताब्यात आले. इंग्रजांनी म्यानमारकडून लष्करी भरपाई म्हणून मोठी रक्कम घेतली. म्यानमारची तत्कालीन राजधानी ऍव्हा इथे इंग्रजांचा रेसिडेंट नेमण्यात आला. म्हणजे म्यानमारमध्ये राजेशाही आहे, पण ते राजे एवढे डेंजर की ते भारतात घुसायला लागले. इकडे हे मणिपूर वगैरे ते जिंकून घ्यायला लागले. ब्रिटिशांचं डोकं खवळलं, अरे तुमचं चाललंय ना तिकडे झाडीमध्ये, ते आमच्याकडे येऊन कशाला नाक खुपसतायत,
त्याला कार्यक्रम त्यांचा, आणि मग आमचा राहू द्या आता माणूस तुमच्याकडे, सगळा सांगतो खबर आम्हाला। आता दुसरं ब्रह्मयुद्ध का, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये लढल्या जाते। दोन इंग्रज नागरिकांना म्यानमार प्रशासन दंड ठोठवते, दोन नागरिक, एक एक नागरिक त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे लक्षात घ्या। डलहौसीला एक कारणच भेटतं की तुम्ही असं करतायत का, बघतो तुमच्याकडे। जॉर्ज लॅम्बर्टला तो पाठवतो, युद्ध पुकारतो, ब्राह्मी सैन्याचा पराभव होतो। अरे का पराभव करतायत, शस्त्र आहे, आधुनिकता आहे, औद्योगिक क्रांती आहे, त्याची पॉवर आहे, रंगून, पेगू, प्रोम ही ठिकाणे जिंकून घेत आहेत, पेगूचा प्रदेश साम्राज्यात विलीन करतायत, इंग्रजांचा प्रभाव वाढतोय, भारतीय सैन्यांचा समावेश होतोय, आणि भारतावर भार टाकणं, म्हणजे हे सगळं चाललंय भारताच्या पैशातून चाललंय। सगळ्यात महत्वाचं आपलं डोकं इथे उठत, म्हणजे चाललं सगळं चालू आहे, पैसा आमची लूट चालली इथं, म्हणजे आमची लूट तिकडे फक्त ब्रिटनला घेऊन जात नाही, आजूबाजूंचा कार्यक्रम करायचा तर आमच्या पैशातून करायचं, लग्न याचे पुरीचं, हा राजकारणी आहे कोणीतरी, आणि हा त्या याला म्हणतो की अरे भाऊ तू तेवढे करून टाक आपल्या पुरीचं लग्न, खर्च तू कर, है कसं झालं ते चाललंय यांचं। तिसरं ब्रह्मयुद्ध आहे 1885 सुमारास होत आहे, फ्रान्सशी संपर्क आहे, हे कारण होतं की म्हणजे यांनी काय केलं, तुम्ही फ्रान्सच्या कसं का कॉन्टॅक्ट मध्ये राहतो, आपलं नसतं का, तू माझ्याशी बोलते मग तिच्याशी का बोलते, त्याच्याशी कशाला बोलते तू, किंवा मग तो ती ते, हा ती तुम्हाला कळालं ते काय म्हणायचं, हा तसं मग कसं काय संपर्क। व्हिएतनाम मध्ये स्वतःचं प्रभाव क्षेत्र आहे, इंग्रजांना संभाव्य धोक्याची कल्पना आहे, म्यानमारचा राजा थिबा याने इटली व जर्मनी या देशांशी व्यापारी कराराचा प्रयत्न केलाय, फ्रान्सशी व्यापारी करा, थिबाचा राजवाडा माहिती महाराष्ट्रामध्ये आहे, कुठे होता थिबाचा राजवाडा सांगायचंय मला कमेंट बॉक्स मध्ये, पुढे चित्र दाखवतो। आता काय झालंय, थिबा राजा आहे, बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन व्यापारी संस्था आहे ब्रिटिशांची, तिला दंड करतोय, डफरीन म्हणतोय आता कार्यक्रम वाजवायचा, चला पाठवा सैन्य, डफरीन मंडाले जिंकून घेतोय, थिबा राजा इंग्रजांना शरण येतोय, उत्तर म्यानमार इंग्रज साम्राज्याचा भाग बनतोय, 35 कायद्यान्वये इंग्रजांनी म्यानमार भारतापासून वेगळा केला, म्हणजे आधी भारत म्यानमार एक होत, भारत म्यानमार एक होत आधी लक्षात ठेवा, 35 कायदा करून यांनी म्यानमारला तिकडे दिलं पाठवून, म्यानमार सुद्धा स्वातंत्र्य मिळवतोय 1948 भारतापासून प्रेरणा घेऊन। नेपाळ हिमालयाच्या कुशीत वसलेले हे छोटं राष्ट्र आहे, ब्रिटिशांनी पंत आपले प्रतिनिधी पाठवले होते, प्रतिसाद मिळाला नाही, आणि काही युद्ध सुद्धा होत आहेत, इंग्लंड नेपाळ अशी युद्ध सुद्धा काही होत आहेत, हे आम्हाला माहीत असले पाहिजे। नेपाळ 10 ते 12 हजार, ब्रिटिशांची 30 हजार फौज होती, नेपाळवर यांचं आक्रमण आहे, नेपाळी सैन्य इंग्रजांना जिरी सांगतायत, नेपाळचा पराभव आहे 1816 आणि नंतर तहय तराई कुमाऊ गढवाल हे प्रदेश ब्रिटिशांना भेटतायत, काठमांडू येथे रेसिडेंट नेमला जातोय। मात्र 1923 मध्ये इंग्रज नेपाळच्या सर्व महत्वाला मान्यता देतात, बाबा तुम्ही तुमचं चालू द्या, हा तुमचं तुमचा संसार व्यवस्थित चालू द्या, आम्ही काही तुमच्या याच्यात मध्ये येत नाही, असं त्या ठिकाणी सांगितलं जाते। आता सिक्कीमचं काय हो, सिक्कीम सध्या एक भारतातलं राज्य आहे, पण सिक्कीमचा थोडासा इतिहास आहे, थोडा आणि तो माहीत असावा, सिक्कीमचा इतिहास तुम्हाला माहीत असावा। काय झालं, भारताच्या आसपासचा प्रदेश आपले वर्चस्व वगैरे असला पाहिजे असं ब्रिटिशांना वाटायचं, उत्तरेकडे भूटान होतं, बंगाल होतं, नेपाळ होतं, बरोबर, आणि तिबेट होतं, यांनी वेढलेलं होतं सिक्कीम, एक छोटंसं असं राज्य होतं हे सिक्कीम। 1815 मध्ये सिक्कीमच्या राजाने दार्जिलिंग भोवतालचा जो प्रदेश होता ब्रिटिशांकडे सुपूर्द केला, राजा होता सिक्कीमला, आणि मग वार्षिक तनखा ब्रिटिशांकडून त्याला मिळायला लागली, चला हा प्रदेश घ्या मला वार्षिक काहीतरी पैसे द्या, ते वरच तिबाचा राजवाडा तुम्हाला सांगतो आधी आपण कम्प्लीट करू। आता काय झालंय, डलहौसी काय करतोय, डलहौसी आपल्याला माहिती आहे डलहौसीचं काम काय होतं, 1848 ते 1854 मला वाटतं 54 फक्त खालसा करायची, राज्य खालसा करायची, यांनी पाठवलं सिक्कीमला एक चला या राजाचा कार्यक्रम होतो, त्यामुळे सिक्कीम इंग्रज व्यापाऱ्यांसाठी खुलं झालं, त्याने तो त्याचा भाग आपल्याकडे घेऊन घेतला, जकातीचे अधिकार इंग्रजांना मिळाले भारत तिबेट मधले। 1880 मध्ये तिबेटी लोकांनी सिक्कीमवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पुन्हा तिबेटी विरुद्ध यांचं युद्ध आहे, ब्रिटिश चीन यांचा तहय 1890 मध्ये सिक्कीम ही इंग्रजांचं संरक्षित राष्ट्र असल्याचं मान्य करायला, मग सिक्कीम आपल्याकडे आज महत्वाचं आहे, सिक्कीम चीन वगैरे ही लय दिवसाचं लपडं आहे हे तुमच्या आता इथे लक्षात येत असणार आहे। आता दार्जिलिंग परिसरातले जे चहाचे मळे ते संरक्षित ठेवायचे, त्यासाठी इंग्रजांसाठी हे सिक्कीम महत्वाचं होतं, दार्जिलिंग महत्वाचं होतं, सिक्कीमला मध्यगत राष्ट्र बनवून त्याचं अंतर्गत प्रशासन आणि परराष्ट्र धोरण इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं,
मात्र एक सिक्कीमला एक स्वतंत्र राष्ट्र आहे बाबा तुमचं, तुम्ही असं त्या ठिकाणी एक त्यांनी हे केली, घोषणा केली, जास्त हस्तक्षेप केला नाही. 1975 सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात विलीन होण्याच्या बाजूने मतदान केलं. जनता म्हटली की आम्हाला यायचं तुमच्यामध्ये, भारतामध्ये. आणि मग आम्ही त्याला एक घटक राज्याचं जाहीर केलेलं राज्य आहे सिक्कीम, महत्वाचं राज्य आहे आमच्यासाठी. आता भूतानचा नेमका काय इतिहास आहे लक्षात घ्या. त्या भूतानची इतिहास आहे, आपण हा थिबाचा राजवाडा, थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरीला आहे हे तुम्हाला माहित असलं. आता तो रत्नागिरीला का आहे याच्या मागचं कारण कोणाला माहित आहे, हे महत्वाचं, ते माहीत असलं पाहिजे. काय झालं, इंग्रजांनी म्यानमार ताब्यात घेतलं, तेथील राजा थिबा याला कैद केलं. चल तू युद्धोपद करतो, गेला कैद केला. त्याने भविष्यात पुन्हा उठाव करू नये, प्रजेशी त्याचा काही संबंध राहू नये. मग काय केलं, आणलं त्याला इकडे आपल्या कोकणात, तिकडच्या झाडीतून उचलून इकडच्या झाडीत कोकणातल्या खाडीत आणलं त्याला. त्या रत्नागिरीमध्ये आणलं, नजर कैदेत ठेवलं. 3 मजली राजवाडा बांधा राजासाठी. तुला काय नाही, तू इथे राहा, मस्त खा पी ऐश कर, पण तुझी जनता नाही नाही विरह. तुला काय देणार आम्ही, विरह देणार. तुला तुझ्या माहेरापासून बाहेर आणलं, विरह देणार. मस्त राजवाडा, संगमरवरी फरशीचं सभागृह, छताला सुंदर नक्षीकाम, म्हणजे त्याला म्यानमारची आठवण येऊ नये एवढी काळजी यांनी घेतली. अर्धवर्तुळाकार खिडक्या, रंगबिरंगी इटालियन काचा, या राजवाड्याच्या परिसरात थिबा राजाने म्यानमार मधून आणलेली भगवान गौतम बुद्धांची मूर्ती, सगळं सगळं आहे, तुम्ही भेट देऊ शकतात. बहादूरच्या 1857 स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला म्हणून त्याला तिकडे योंगांगला पाठवले, त्याचा मृत्यू तिकडेच होतोय. योगायोगाची गोष्ट म्हणजे पुढे याच रत्नागिरीमध्ये लोकमान्य टिळकांना इंग्रजांनी दूर ठेवण्यासाठी मंडलेच्या कारागृहामध्ये 6 वर्षे पाठवले. येथेच टिळकांनी गीता रहस्य लिहिला. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोसांना सुद्धा मंडलेला ठेवलं होतं. म्हणजे यांचा कार्यक्रम कसा चालायचा ती सांगतो ना, आपल्याकडचे तिकडे पाठवायचे मंडलेला आणि तिकडचे इकडे आणायचे, म्हणजे त्यांना त्यांच्या त्यांच्या भूमीपासून थोडंसं दूर करायचं, असा हा ब्रिटिशांचा प्लॅन असायचा, हे आपल्या लक्षात येत आहे. आता भूटानचं काय झालं, काय माहित तुम्हाला, तुम्ही फक्त भूटानचा नकाशा बघत असता, भूटानचं काही स्वतःचं अस्तित्व आहे, कसं होतं, काय झालं. उत्तर सीमा भागात भूटान हे सिक्कीमच्या पूर्वेला भूटान आहे. भौगोलिक आणि व्यापारी महत्व जाणून वॉरेन हेस्टिंग्जनी काय केलं, मैत्रीचे संबंध चाललं, तुमची आमची मैत्री आहे, दोस्तीत राहू मजेत राहू. पण बंगाल ते तिबेट हा भूटानच्या प्रवेशदेशातून जाणारा व्यापारी मार्ग खुला झाला. मैत्री झाली भाऊ, येऊ द्या, तुम्ही आमच्याकडून जा, आम्ही तुमच्या बंधाऱ्यावरून जाऊ, चाललाय कार्यक्रम. 1841 मध्ये काय झालंय, ऍशले येडन याने भूतान विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. हा येडन बर येडन. 1865 मध्ये काय झालं, भूटान विरुद्ध इंग्लंड असं युद्धच झालं. भूटानने जिंकून घेतलेले प्रदेश ब्रिटिशांच्या हवाली केले आणि ब्रिटिशांनी भूटानच्या राजाला वार्षिक तनखा देणं सुरू केले. 2 गोष्टी घडतायत. 1910 तह होतोय, राजाने संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचे अधिकार इंग्रजांना दिले की तुम्ही आमचं संरक्षण करा, आमच्या वतीने परदेशांशी बोला. हा आपण भूतानच्या अंतर्गत कारभारात तुम्ही ढवळाढवळ करू नका, बाहेर बघा. मग 1949 ला भारत आणि भूटान यांच्यामध्ये झालेला करार, भूटानचं परराष्ट्र धोरण आणि संरक्षणासंबंधीचे धोरण यामध्ये भारताची सल्लागार म्हणून भूमिका आहे. म्हणजे सध्या सुद्धा भारतासाठी भूटान हा एक मैत्रीचा देश आहे हे लक्षात ठेवा. तिबेटमध्ये काय, तिबेटचा प्रदेश दलाई लामाच्या प्रभावाखाली होता. रशियाला अटकाव करणे आणि स्वतःचा व्यापार वाढवणे यासाठी, बघा दलाई लामा आणि तिबेट हे 2 शब्द तुमच्यासाठी फार महत्वाचे आहे. इंग्रजांना वाटायचं की भाऊ जरा बघू आपण तिबेटकडेही बघू. मग लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये फौजा तिबेटच्या राजधानीमध्ये लासापर्यंत पोहोचल्या. 1907 मध्ये इंग्लंड आणि रशिया झालेल्या करारानुसार तिबेटमधील चीनच्या वर्चस्वाला तत्वत मान्यता देण्यात आली की चला. आणि हे तिबेट चीनचं भिजत घोंगडत तेव्हापासून आहे. तिबेट चीन महत्वाचं आहे. चीनला मग पुढे तिबेटवर संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्यास वाव मिळतोय. तो चीन आहे, तो त्याच्या आजूबाजूचं तेव्हा ते सगळं माझंच आहे. आपल्या अरुणाचल प्रदेश सिक्कीम सारख्या याच्यावरही हक्क सांगण्याचा प्रयत्न त्यांचा चालतो. ते त्यांना माहित नाही की आपल्यात आता काय पॉवर आहे. आपणही एवढे सोपे नाही राहिलो आहे. आता आफ्रिकेमध्ये काय घडतंय, आशियातलं बघितलं आम्ही, आता आफ्रिकेत काय घडतंय. युरोपियन प्रवासी तिथे जात आहेत, आफ्रिकेत काय तुम्हाला माहिती आहे, दगनदाट जंगल आहे, विस्तीर्ण सरोवर आहे, दलदल आहे, वाळवंट आहे, त्यांनी युक्त असणारा हा आफ्रिकेचा परिसर आहे. बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड यांनी कांगोवर वर्चस्व मिळवले होते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. 1867 मध्ये ब्रुसेल्स येथे एक परिषद या ठिकाणी भरवली तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे.
युरोपातील भूगोलशास्त्रज्ञ संशोधक या ठिकाणी एकत्र आले होते आफ्रिकेमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आशिया नावाची एक संस्था स्थापन झाली. आणि मग इथे आपल्यासाठी काय संधी आहे त्या ओळखल्या यांनी 1884 मध्ये बर्लिन येथे युरोपियन राष्ट्रांची एक परिषद भरते. मात्र ही परिषद आफ्रिकेचा प्रदेश आपापसात शांततापूर्ण रीतीने व कसा वाटून घ्यावा ती ठरवण्यासाठी बोलवली होती. म्हणजे बघा एकतर दुसऱ्याच शेत आणि त्याच्यात जाऊन मग तुला किती मला किती असं भांडणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत. पुढे बर्लिन परिषद झाली. बेल्जियमचा कांगोवरचा जे प्रभाव होता त्याला मान्यता दिली गेली आणि कांगो फ्री स्टेट म्हणून त्याला मान्यता भेटली. आफ्रिकेमध्ये काय काय थोडंसं घडलंय ते आपलं माहीत असावं. पुढे मग बऱ्याच गोष्टी होत्या. तिथलं सगळ्यात महत्वाचं तिथलची साधन संपत्ती होती. गोल्डीने इंग्लंडमध्ये युनायटेड आफ्रिकन कंपनी स्थापन केली होती. पुढे ती नायजेरियात सुद्धा व्यापार करतायत. इंग्लंडच्या ताब्यात ही कंपनी त्यांनी घेतलेली आहे. नायजेरिया ही इंग्लंड सरकारच्या अधीन असलेली वसाहत बनली. म्हणजे इंग्रज जे का हे फक्त आपल्या भारतात आले नाही ते त्यांचं पोट लय मोठं होतं. तिकडे जाऊन ते नायजेरियावरही त्यांचं चालू आहे. जर्मनीचा चॅन्सलर बिस्मार्क 1883 मध्ये काय करतोय पश्चिम आफ्रिकेमध्ये जर्मनीची टोगोलँड नावाची वसाहत स्थापन करतोय. बघा बिस्मार्कचं कार्य हे लक्षात घ्या. तुम्ही जर्मनी म्हटलं की बिस्मार्क तुम्हाला आठवतो काही हरकत नाही. पण आता तुम्हाला इथं हा टोगोलँड सुद्धा आठवला पाहिजे. पुढे कामरून आहे. नैऋत्य आफ्रिका आहे. येथे सुद्धा जर्मनीचा वसाहत आहे. म्हणजे जर्मनी सुद्धा कुठे राज्य केलं ते तुम्हाला कळते. सेनेगल गांबिया कांगोच्या उत्तरेकडचा प्रदेश फ्रान्सच्या वर्चस्वाखाली आहे. हे फ्रान्स आणखी कुठे कुठे घुसले आपल्याकडे काही थोडेसे दोन चार ठिकाणी आले ते इकडे घुसले. 1883 मध्ये आयव्हरी कोस्ट येथे सुद्धा फ्रान्सची वसाहत आहे. तिकडे पोर्तुगल फ्रान्समध्ये आणणं आहे. सहारा वाळवंटापासून आयव्हरी कोस्ट पर्यंत फ्रेंच गिरी या प्रदेशावर सगळं फ्रान्स 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 या तिकडे सुद्धा. पूर्व आफ्रिकेमध्ये काही आहे. केप कॉलनी नाताळ या वसाहती जे इंग्लंडच्या ताब्यात आहे. नाताळ ते आपले महात्मा गांधीजी गेले होते तेच नाताळ म्हणतोय आम्ही. तिकडे आफ्रिकेमध्ये ब्रिटिश तिथेही होते. मोझांबिक स्पेनच्या ताब्यात होतं. यांना सगळ्यांना वाटायचं की पूर्व आफ्रिका आपल्याला भेटलं पाहिजे. मग तिघांनी मिळून काय केलं करार केला की चला सगळी मिळून खाऊया. झांजीबारच्या सुलतानाला झांजीबार पेमाबेट आणि पूर्व आफ्रिकेची किनारपट्टी देण्याचं ठरलं. मादागास्कर बेस बेट हे फ्रेंचला भेटलं. आफ्रिकेच्या किनारपट्टीच्या उत्तरेचा भाग इंग्लंडला भेटला आणि दक्षिणेचा भाग जर्मनीला भेटला. म्हणजे ठरलं तसं. 1897 मध्ये जर्मनीने जर्मन ईस्ट आफ्रिका कंपनीकडून पूर्व आफ्रिकेतील प्रदेश स्वतःकडे घेतला. मग इंग्लंडने झांजीबार पेंबा न्यासालँड हे ब्रिटिश संरक्षण प्रदेश म्हणून घोषित केले आणि ब्रिटिश ईस्ट आफ्रिका या नावाने ते ओळखलं जाऊ लागलं. म्हणजे ब्रिटिशांचं आफ्रिकेमध्ये सुद्धा कसं वर्चस्व येईल ते आपल्याला लक्षात येतं. हे या ठिकाणी लक्षात घ्या. उत्तर आफ्रिकेमध्ये मोरोको आहे, अल्जेरिया आहे, ट्युनिस आहे, त्रिपोली आहे, इजिप्त आहे, हे भाग आहे. इकडे थोडस फ्रान्सचं प्रभुत्व आपल्याला दिसतं आहे. तुर्की सुलतानाकडून ट्युनिस प्रदेश जिंकून घेत आहेत. म्हणजे सुलतान लोकांचाही कार्यक्रम वाजवत आहे ते फ्रान्सवाले. इजिप्तच्या भूमीमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स दोघांचाही रस आहे. भूमध्य समुद्र तांबडा समुद्र जोडण्यासाठी ते काही काम करतायत. अलेक्झांड्रिया ते कैरो हा रेल्वे मार्ग बांधतायत. इकडे त्यांनी प्रगती केली, पैसा गुंतवला, सुएझ कालवा बांधला. फर्डिनांड दी लेपेस लेसेप्स याच्याखाली हा तो सुएझ कालवा. तो प्रश्न सरळ सेवेला आलेला आहे हा प्रश्न. आणि सगळा खर्च इजिप्तचा आहे. म्हणजे सुएझ कालवा इजिप्त तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इजिप्तला कर्ज घ्यावं लागतंय. सुएझ कालवा कंपनीचे संभाग विक्रीसाठी काढले जात आहेत. इंग्लंड काही भाग घेतोय. सुएझ कालव्यावर इंग्लंडचं वर्चस्व येतंय. पुढे 1922 मध्ये इजिप्त स्वतंत्र होतोय. म्हणजे शेअर मार्केट तुम्ही आता जरी बघत असले सुएझ कालव्यापासूनच ही शेअरची प्रथा मला याद केली लक्षात. सुदान काय इजिप्तचा मांडलिक आहे. इजिप्तचा मांडलिक मांडलिक म्हणजे माहिती त्यांच्या कंट्रोलमध्ये. इजिप्तवरचं वर्चस्व त्याच्या आधारे इंग्लंडने सुदानवर सुद्धा हक्क धरला. म्हणजे इंग्लंडचं म्हणणं की आमचं इजिप्तवर हक्क ना आणि इजिप्तचा सुदानवर आहे ना. मग आमचा इजिप्तवर असेल तर आमचा सुदानवर सुद्धा असेल ब्रिटिशांचं म्हणणं होतं. मात्र स्थानिक सत्ता विरोध करतायत. सैन्य सुदानमध्ये विना अडथळा नेण्याची सोय व्हावी म्हणून इंग्लंड युगांडा ते सुदानपर्यंतचा रेल्वे मार्ग तयार करते. बघा आता या आणि इजिप्तमध्ये एक नदी आहे जिचं नाव नाईल नदी आहे जी जीवनदायिनी आहे. तिचा उगम सुदानमध्ये आहे. म्हणून सुदानवर ताबा असणं इंग्लंडच्या दृष्टीने महत्वाचं होतं. म्हणजे नदी किती महत्वाची आहे तेही तुमच्या लक्षात येते. फ्रान्स मान्यता देऊन टाकते एक चला बाबा ब्रिटिश तुमचं तर तुमचं. मग त्याबद्दल आम्हाला काहीतरी ते ऐकले पश्चिम आफ्रिकेमध्ये दिलं दिलं. म्हणजे इंग्लंडचं सुदानवर सुद्धा वर्चस्व आलं हे लक्षात राहू. इंग्लंडचे कुठे कुठे सत्ता आहे ते तुम्हाला कळतायत. दक्षिण आफ्रिकेच्या भागामध्ये केप कॉलनीमध्ये नाताळमध्ये इंग्रजांचंच वर्चस्व आहे. ऑरेंज फ्री स्टेट ट्रान्सवालमध्ये डच लोकांचं वर्चस्व आहे. जोहानबर्गमध्ये सोन्याच्या खाणी आहे.
मग युरोपातले राष्ट्र तिकडे सगळे वळतायत की आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे. युनियन ऑफ साऊथ आफ्रिका असं एक नाव इंग्लंड त्याला देतोय आणि त्याच काळामध्ये पोर्तुगाल अंगोलाच्या भागामध्ये आपलं वर्चस्व करतायत. गिनी कोस्ट मधील काही बेट मोरोक्कोच्या काही भागात स्पेन आपलं वर्चस्व गाजवत आहेत. अशा पद्धतीने या बाबी हा एक जगाचा थोडासा इतिहास आहे, चालू घडामोडीसाठी महत्वाचा आहे आणि बऱ्याच गोष्टी याच्यातून आपल्याला शिकायला भेटतात. म्हणजे फक्त परीक्षेलाच आलं पाहिजे असं मला वाटतं, त्यापेक्षा थोडंसं काहीतरी नवीन तुमच्याकडे असलं पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या जे मी तुम्हाला शिकवलंय. स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला ते मला सांगायचे. दुसरं ब्राह्मयुद्ध कधी झालं कोणाच्या काळात झालं तेही सांगायचे आणि कोणती वसाहत गट तुम्हाला दिले, टोगोलँड, इजिप्त, ऑरेंज फ्री स्टेट, आयव्हरी कोस्ट, कोणाची वसाहत होती कुठे, बघूया किती तुमच्या लक्षात राहतं. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला मित्रांनो, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. याच्या पुढे सुद्धा आपण पुढची लेक्चर्स घेत राहणार आहोत. थोडा आवड टॉपिक आहे पण अवांतरसाठी चांगला आहे. थोडं करंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला जगाचा एक आढावा या ठिकाणी येतो. अभ्यास करताना ॲप आहे, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, MPSC फाउंडेशन कोर्सेस आहेत. ॲपवर जा, जॉईन व्हा आणि आपला अभ्यास सोपा करा. थांबतोय, धन्यवाद.